हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जीके वर महत्त्वाची प्रश्न उत्तर। मीन जीके मीन्स जनरल नॉलेज वर महत्त्वाची प्रश्न उत्तरे, जी की ऑल कॉम्पिटिटिव एग्जाम करिता महत्त्वाची आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण महत्त्वाची प्रश्न आणि उत्तर। तर प्रश्न नंबर 1, क्वेश्चन नंबर 1, भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती? तर उत्तर आहे बोधगया। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती। क्वेश्चन नंबर 3, पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? तर पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? गुरुमुखी। हा प्रश्न लक्षात ठेवा, पंजाबी भाषेची लिपी गुरुमुखी। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे? तर दक्षिण किनारा कोणता आहे आपल्या भारताच्या भूमीचा? उत्तर आहे कन्याकुमारी, जे लास्ट मध्ये आहे आपल्या भारताच्या टोकाला दक्षिणेला, ते कन्याकुमारी। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मध्ये। अरुणाचल प्रदेश हे पूर्ण पूर्वेला आहे आपल्या भारताच्या, म्हणून सूर्य पहिल्यांदा उगवतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो? तर हा प्रश्न सर्वांनाच माहिती असेल, इन्सुलिनचा उपयोग मधुमेह या आजाराच्या उपचारासाठी केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? तर बिहू म्हटलं की उत्तर आहे आसाम, बिहू हा आसाम राज्याचा प्रसिद्ध सण आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येतो। तर उत्तर आहे विल्यम बेंटिक, हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9, कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? तर उत्तर आहे चीन, कागदाचा शोध चीनने लावलेला आहे। क्वेश्चन नंबर 10, गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते? तर उत्तर आहे सिद्धार्थ। क्वेश्चन नंबर 11, भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती असतात। नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 12, रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर उत्तर आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ए मुळे रातांधळेपणा होतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13, पोंगल कोणत्या देशाचा सण आहे? तर उत्तर आहे तामिळनाडू। नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 14, गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे आहे? उत्तर आहे पंजाब। नेक्स्ट क्वेश्चन, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जॉन लोगी बेअर्ड। हा लक्षात ठेवा, टेलिव्हिजनचा शोध जॉन लोगी बेअर्ड यांनी लावला। नेक्स्ट क्वेश्चन, भारताची पहिली महिला शासिका कोण होती? तर उत्तर आहे रजिया सुलताना। नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 17, मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात? आता उत्तर आहे कल्ले, मासे हे कल्ल्यांच्या सहाय्याने श्वास घेतात। नेक्स्ट क्वेश्चन, इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती? तर उत्तर आहे भगत सिंग। हा सुद्धा प्रश्न कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येतो की इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती, तर उत्तर आहे भगत सिंग। नेक्स्ट क्वेश्चन, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? तर उत्तर आहे 13 एप्रिल 1919 मध्ये अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड घटना झाली होती। नेक्स्ट क्वेश्चन, पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे भूतान। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर उत्तर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड मध्ये आहे। जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड मध्ये आहे, ते आहे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। क्वेश्चन नंबर 22, जिम कार्बेटचे जुने नाव काय होते? उत्तर आहे हेली नॅशनल पार्क। हा प्रश्न महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा, जिम कार्बेटचे जुने नाव हेली नॅशनल पार्क हे होते।
क्वेश्चन नंबर 23, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? तर उत्तर आहे मध्य प्रदेश मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर हे आहे हिमिस येथे, जम्मू काश्मीर मध्ये. 35 ते 68 किलोमीटर एवढा मोठा आहे जम्मू काश्मीर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? तर मेळघाट अभयारण्याची स्थापना 1973 मध्ये. मेळघाट अभयारण्य कुठे आहे? विदर्भामध्ये आहे. धारणी आणि चिखलदरा या साइडला मेळघाट अभयारण्य आहे. त्याची स्थापना 1973 मध्ये झालेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? तर उत्तर आहे 1982 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत? तर हा प्रश्न लक्षात ठेवा, फ्रेंड्स, नेहमी विचारण्यात येतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये की राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले विजेते, हा शब्द लक्षात ठेवा, पहिले विजेते कोण आहेत? तर उत्तर आहे विश्वनाथन आनंद. पहिले विजेते विश्वनाथन आनंद हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची पहिली महिला विजेती कोण आहे? तर पहिली महिला विजेती कर्णम मल्लेश्वरी ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे? आता या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे किती लाख रुपये आणि प्रशस्ती पत्र असते. तर यामध्ये 25 लाख रुपये देण्यात येतात आणि प्रशस्ती पत्र सुद्धा देण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन, हरित क्रांती कशासाठी करण्यात आली होती? तर उत्तर आहे अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, टीजर गनचा वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते? तर कोणते आहे? उत्तर आहे गुजरात. टीजर गनचा वापर करणारे पहिले पोलीस राज्य गुजरात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वाचन यादीमध्ये व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता? हा महत्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. वाचन यादीमध्ये व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता? तर उत्तर आहे पोलंड. नेक्स्ट क्वेश्चन, अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती? तर उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड कोणते? हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, वेगळा आहे. भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड कोणते? उत्तर आहे आसाम. नेक्स्ट क्वेश्चन, तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स, सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येईल. तर तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची प्रशासकीय राजधानी आहे विशाखापट्टणम. न्यायालयीन राजधानी आहे कर्नूल येथे. तर विधिमंडळ राजधानी आहे अमरावती येथे. तर अशा तीन राजधान्या आहेत आंध्र प्रदेशच्या. कोणत्या कोणत्या? विशाखापट्टणम, कर्नूल आणि अमरावती. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 36, रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता? तर उत्तर आहे भारत. रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणारा भारत हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वन विभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते? वन विभागाचे पहिले लायकेन पार्क कोणते? तर उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट क्वेश्चन, मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता? हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, हा लक्षात ठेवा. मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश संयुक्त अरब अमिराती हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील पहिले गोल्ड प्लेटेड मीन्स सोन्याचा मुलामा असलेले हॉटेल कोणते? तर उत्तर आहे हनोई व्हिएतनाम येथे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे? तर उत्तर आहे गोविंदगड भूतान येथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरकारी भूमीच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे ओडिशा. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
पहिले नंबरलेस कार्ड कोणते? तर उत्तर आहे फॅम्पे. तर फ्रेंड्स, हे होते अतिशय महत्त्वाच्या जीके वर प्रश्न उत्तर. थँक्यू.